नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांना फटका बसलेला आहे। ऐन काढणीवर आलेल्या कापूस मिरची या पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। आपण पाहू शकतो की अवकाळी पावसामुळे कापूस पिकावरती रोग येण्यास सुरुवात झालेली आहे। अनेक कापूस असतील किंवा मिरची असेल या जे काही पिकं आहेत या पिकांवरती आता रोगराई पसरण्यास त्याचे दिसून येत आहे। आधी खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या मोठं नुकसान झालं होतं, त्यातच आता रब्बी हंगामाच्या सुरुवातीच्या तोंडावरतीच आलेल्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा हिरवला गेलेला आहे। त्यामुळं शेतकऱ्यांसमोर आता मोठं संकट जे आहे ते येताना दिसून आहे। त्यामुळं राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहावं आणि शेतकऱ्यांना मदत करावी अशी अपेक्षा शेतकऱ्या वर्गाकडनं करण्यात येत आहे। नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक कापसाचे उत्पन्न घेतलं जात असतं, त्यानंतर मिरचीचे उत्पन्न घेतलं जात असतं। मात्र कापसावरची जी परिस्थिती आहे ती आता कापूस जो पीक आहे तो पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे आणि यातून आता उत्पन्नही निघणार नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर उपस्थित झालेली आहे। त्यामुळं शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून आणि शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडनं करण्यात येत आहे। जितेंद्र पैसाने TV9 मराठी तळोदा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।